अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेवगाव पिंपरी गावातील विलास आत्माराम पडवळ यांच्या घराला रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान अचानक आग लागून घरातील 25 ते 30 क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे, तर बाहेर उभे असलेले ट्रॅक्टर सुद्धा आगीच्या भस्मस्थानी पडले आहे। आग इतकी भीषण होती की शेजारी राहणारे मधुकर सुरळकर यांच्या घरापर्यंत पोहोचल्याने त्यांचे देखील संसार उपयोगी वस्तूंचे खूप नुकसान झाले आहे। प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे। गावातील ग्रामस्थ यावेळी भागवत सप्ताह कीर्तन ऐकण्यात मग्न होते। नेमकी याच वेळेत आग लागल्यामुळे हा प्रकार लवकर कोणाच्या लक्षात आला नाही। काही महिला कीर्तनाला जात असताना त्यांना आग लागल्याचे निदर्शनास आले। त्यांनी लागलीच आरडाओरड केल्याने गावकऱ्यांना आग लागल्याचे समजले। गावकऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता आग विझवण्याचा प्रयत्न केला। ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच शेजारील गावचे लोक देखील मदतीला धावून आले। प्रसंगी या गावचे पोलीस पाटील रमेश राठोड यांनी संबंधित विभागाला फोनद्वारे माहिती दिली। या प्रसंगी वसंत लोखंडे पोलीस पाटील चिंचोली पिंपरी, सरपंच विनोद चौधरी तसेच जिल्हा परिषद सदस्य राजेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने मदत कार्यास गती दिल्यामुळे ही आग आटोक्यात आली। लागलेल्या आगीमुळे दोन्ही शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून त्यांना शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मी पोलीस पाटील शेवगा पिंपरी, नाव रमेश छगन राठोड। आमच्या गावामध्ये विलास आत्माराम पडवाळ यांच्या घराला आग लागली। जेव्हा आग लागली तेव्हा काही लोक आमच्या इथे कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या लक्षात आलं, ते लोक इकडे पळायला लागले तेव्हा माझ्याबी लक्षात आलं, मी सुद्धा आलो इकडे। गावातल्या लोकांनी आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला, आग आटोक्यात आणली, जीवितहानी कोणती झालेली नाही, पण शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे। शासनाने त्याची दखल घेऊन योग्य तो त्याचा मोबदला मिळावा त्यांना। ही आग कशामुळे लागली आपण? हे लाईनच्या शॉर्ट सर्किटमुळे। इथे काही कचरं नव्हतं की काही शेकोटी नव्हती, काही नव्हतं। मी सर्वप्रथम आलो ते बघितलं की शेकोटी वगैरे कुठे आहे का, पण शेकोटी नव्हती। मी वरे लक्ष गेलं आणि ते केबल तुटलेला दिसला मला। मी त्वरित लाईन बंद करण्याकरता माणसांना पाचारण केलं, लाईन बंद करून नंतर आग विझवण्याचं काम केलं आम्ही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।